देशात सध्या कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याचा प्रादुर्भाव कमी व्हावा म्हणून संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्रात हा लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. सरकार यावर योग्य नियोजन लावत आहे. यामध्ये गोरगरीब जनतेची उपासमारी होऊ नये म्हणून सरकारने रेशनिंग धारकांना प्रति माणसी 5 किलो तांदूळ मोफत देण्याचे काम चालू केले आहे. हा धान्यसाठा संबंधित गावातील रेशन दुकानदाराकडे वर्ग करण्यात आला आहे. हे धान्य घेण्यासाठी रेशनधारक पहाटे 5 वाजल्यापासून रेशन दुकान समोर रांग लावत आहेत आणि रेशन दुकानदार मात्र सवडीप्रमाणे दुकान उघडत आहेत. तर काही दुकानदार रेशनधारकांना रेशन कार्डवरील मिळणाऱ्या धान्यापेक्षा कमी प्रमाणात धान्य देत आहेत. यामुळे दुकानदार व रेशनधारक यांच्यात वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. यामध्ये दुकानधारक रेशनधारकांना अरेरावीची भाषा वापरत आहेत. त्यामुळे या दुकानदारांच्यावर कोणाचे नियंत्रण राहणार की यांची अरेरावी अशीच चालू राहणार, तसेच याची प्रशासनाकडून नोंद घेतली जाणार की नाही व जनतेला न्याय मिळणार का नाही, असा प्रश्न जनतेतून विचारले जात आहेत. इतर वेळेस तुमचं सगळं मिळतं व्यवस्थित धान्य पाच किलो गहू सापलं म्हणून सांगितलं. 5 किलो गहू दिलं म्हटल्या महिन्यात तुम्हाला फोन नंबर घेतो म्हटलं. फोन नंबर दिला आम्ही, फोन नंबर बोलवून घेतो, धान्य आलं की तुम्हाला देतो म्हटलं. आम्हाला काय फोन नंबर तीन दिला की बोलवून घेतलं नाही, धान्य दिलं नाहीत मागल्या महिन्यात. आणि ह्या महिन्यात मी आता 5 किलो एका पावती करून घेतल्यात 15 किलोची, म्हणजे 15 10 25 किलोची.